अधिक मासातच आणि फक्त आपल्या आईची जोडी विवाहित मुलीने भरावी, कारण मुलीच्या आईने सर्वात मोठा असा दान कन्यादान करून खूप मोठा त्याग केलेला असतो। तसंच अशी आई खूप पुण्यवान स्त्री असते असं म्हणतात। तेव्हा अधिक मासात आईच्या या सर्वोच्च त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पुढचा जन्म त्याच आईच्या पोटी व्हावा अशीही त्यामागची भावना असते। तसेच अधिक मासामध्ये अशा पुण्यवान स्त्रीचं पूजन करून थोडं अधिक पुण्य मिळवण्यासाठी फक्त अधिक मासातच आईची साडी आणि खणा नारळानं ओटी भरावी अशी मान्यता आहे। विधवा स्त्रियांची ओटी भरत नाहीत म्हणून आईची ओटी भरणं शक्य नसेल, तर अन्य सुवासिनीची खणा नारळानं ओटी भरावी। असं केल्यानं सुद्धा सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमय आशीर्वाद आणि शुभेच्छा अधिक पतींनी आपल्याला प्राप्त होतात असं सांगितलं जातं।